भारतातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी चीनची बाजारपेठ खुली झाल्यास चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचं कायमचं दुखणं मिटेल असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. चीनची बाजारपेठ मिळाल्यास आजूबाजूचे छोटे देशही द्राक्ष खरेदी करतील, त्यामुळे आशिया खंडाची मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. आधीच युरोप खंडातील बाजारपेठ आपल्यासाठी खुली आहे, त्यामुळे गल्फ कंट्रीजची बाजारपेठही आपोआप प्राप्त होईल. या तिन्ही खंडात आपण पदार्पण केल्यास द्राक्ष बागायतदारांचं दुखणं मिटेल, यासाठी मी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करेन असं आश्वासन पवारांनी द्राक्ष बागायतदारांना दिले. त्या दोघांची गाठ घालून शहरामध्ये खरीदार आणि आपल्यामध्ये उत्पादन, आणि मला असं कळलं की तो उपक्रम हा चांगला होता. हळूहळू चीन सारखा देश हा आपल्याला उगम असा ओपन व्हायला लागला, आणि चीन जर ओपन होऊ शकला तर दोन गोष्टी आहेत. जगाची सगळ्यात जास्त लोकसंख्या वाहणं भारताच्या नंतर चीनमध्ये, आणि चीनची सांपत्तिक परिस्थिती समाजाची ही दिवसेंदिवस सुधारते, त्यामुळे पैसे खरेदी करण्याची क्रेड शक्ती ही ज्या वर्गाची अदृष्ट आहे ते मार्केट कदाचित आपल्याला मिळायची शक्यता आहे, आणि ते मार्केट मिळू शकलं आणि मग आजूबाजूचे जे छोटे देश आहेत ते मिळू शकलं तर आशिया खंडात साऊथ ईस्ट एशियामध्ये एक मोठं मार्केट आपल्याला मिळेल. जसं वाजून गल्फमध्ये लोकसंख्या कमी आहे पण क्रयशक्ती अधिक आहे, त्या ठिकाणचं मार्केट होऊ शकेल. युरोप खंडामध्ये आपण पदार्पण केलेलंच आहे. ही दोन तीन मार्केट जर आपण प्रस्थापित करायला यशस्वी झालो तर मला स्वतःला तुमच्या द्राक्षाला चांगली किंमत मिळते का नाही या संबंधीचं दुकान हे गेल्याशिवाय राहणार नाही.